करते, मी बिना तेलाचे फ्लावर मटर भाजी बनवते, त्याचं साहित्य दाखवते. हा फ्लावर आहे, हे मी शिजवून घेतला आहे. आणि हे मटर मटर आणि फ्लावर आहे ना, हे शिजवून घेतलं आहे पाण्यामध्ये. म्हणजे जास्त नाही शिजवायचे, ते असे म्हणजे हलके शिजवायचे वाफेवर. आणि त्याचं हे पाणी आहे, हे पाणी आता ह्यालाच वापरायचं आहे, हे पाणी फेकून नाही जायचं. त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे, हे 3 मिरची घेतली आहे, हे जिरं आहे, हे अद्रक आहे, हे मिरची पावडर आहे, हे टोमॅटो आहे, मीठ आहे, कोथिंबीर आणि कांदा. आता मी कसं करायचं ते तुम्हाला दाखवते बिना तेलाचं. हे अद्रक घेतलं आहे बारीक करून चेचून, आणि हे 3 मिरची आहेत ना, हे चिरून घेतली आहे. आता गॅस पेटवला आहे आणि भांडं ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना हे सर्व भाजायला टाकायचं आहे, जिरा, अद्रक आणि मिरची. गॅस फास्ट करते. मी हळद घेतली आहे, ते आता हळद त्याच्यामध्ये टाकायची. आता त्याच्यामध्ये पाणी आहे ना, हे थोडं टाकायचं. हे पाणी कशाला टाकलं, ते खाली लागतं ना करपतं म्हणून. ते मिरची वगैरे अद्रक ते सगळं शिजायला पाहिजे ना, त्याच्यासाठी पाणी टाकायचं. आता त्याच्यामध्ये हा कांदा चिरलेला आहे तो टाकते, म्हणजे बारीक बारीक 2 कांदे घेतले होते. हे टोमॅटो आहे, 2 घेतले होते बारीक बारीक. गॅस फास्ट केलाय. त्याचं आता थोडं झाकण ठेवते, म्हणजे थोडं ते शिजेल ना, जरा कांदा नरम होईल, टोमॅटो वगैरे. आता बघूया आपण, झाकण खोलते. थोडं शिजलं आहे, म्हणजे पाणी आहे ना ते पूर्ण सुकलं पाहिजे, मग चांगलं शिजतो. हे आता हे आहे ना, हे सगळं आता पाणी सुकायला पाहिजे, जरा सुकू द्या, मग आपण ते मॅश करायचं आहे. हे असं सुकलं आहे आता. आता मी खाली घेते, जरा गॅस बंद करते आणि हे जरा मॅश करते. हे सर्व असं एकत्र घ्यायचं, असं मॅश करायचं. हे कसं बिना तेलाचं आहे ना, ते असं मॅश केलंय बघा बारीक. आता त्याच्यामध्ये हे मिरची पावडर टाकते. हे माझं घरातलं मसाला ना म्हणून ते टाकलं. तुम्ही कसं, माझं घरातला मसाला आहे म्हणून असं टाकला, तुम्ही मिरची पावडर आणि धना पावडर असं टाकायचं. आता याच्यामध्ये हे फ्लावर आणि मटर उकडून काढलेत ना शिजवून, ते टाकते. त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकते. आणि पाणी आहे ना त्याचंच पाणी आहे, ते आता ओतते त्याच्यामध्ये. याचा चांगली पाण्यामध्ये द्या, हे चांगलं शिजवून काढायचं. आता आता थोडं, आता थोडा वेळ आहे ना झाकण ठेवते. गॅस फास्ट ठेवला आहे म्हणजे पाणी आहे ना सुकायला पाहिजे म्हणून, पूर्ण पाणी सुकलं पाहिजे. तुम्ही पण अशी बनवा बिना तेलाची भाजी, पहिले एकदा ट्राय तर करा बनवून, नंतर तेल वापरा. आता त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि चांगलं सुकायला पाहिजे, मग मी तुम्हाला दाखवते चांगली सुकल्यावर. आता झाकण खोलते, आता बघूया आपण झाकण खोलून सुकली आहे का. थोडं पाणी आहे, ते आपण कसं आता चमच्याने कावेल त्यांना हलवायचं, असं जरा हलवायचं, कारण का ते फ्लावरचे तुरे तुटतील ना म्हणून, म्हणजे सुकायला पाहिजे पूर्ण. अजून त्याच्यामध्ये पाणी आहे. आता झाकण नाही ठेवायचं, हे अशीच भाजी सुकून काढायची, मग जरा हलवायची आणि मग मी तुम्हाला काढून दाखवते.
भाजी छान झाली आहे आणि सुकली आहे पण. आता त्याच्यावर कोथिंबीर अशी टाकते जरा आणि जरा हलवून काढते, ढवळते आणि तुम्हाला काढून दाखवते. छान सुकली आहे, अशी हलकीच हलवायची, कारण का ते तुऱ्या आहेत ना ते तुटतात, ते तुटायला नाही पाहिजे. छान झाली आहे भाजी. आता मी तुम्हाला काढून दाखवते, गॅस बंद करते आणि काढून दाखवते. फ्लावर मटरची भाजी मस्त तेला बिना तेलाची झालेली आहे. छान झाली, आपण पण करा आणि मला दाखवा.